हेलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे तिसरा मसाला। यासाठी आधी आपण इथे मी तिसरा घेतलेला आहे त्या स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे पाणी टाकणार आहे। खूप माती असते या चिमट्यांमध्ये, व्यवस्थित क्लीन करून घ्यावे लागतात। चार पाच वेळा स्वच्छ पाणी घेऊन चांगले धुवून घ्यायचे ते। आता शिंपल्या स्वच्छ धुवून झाले आहे। आता मी कुकरमध्ये घेऊन त्यात एक वाटी पाणी घालते। आता मी कुकरचं झाकण ठेवून साधारण 2-3 मिनिट शिजवून घेणार आहे, म्हणजे तिसऱ्यांचं तोंड उघडेल। आता साधारण 4-5 मिनिट झाले आहेत। आपण बघू शकता इथे तिसऱ्याचं तोंड ओपन झालेलं आहे। आता यातलं एक शिंपलं मी काढून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला शिंपले काढून घ्यायचे आहेत आणि हे असंच ठेवायचं आहे ग्रेव्हीसाठी। सगळ्यात आधी आपण वाटण बनवून घेऊया। इथे मी तव्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला घेतला आहे, तो जरासा भाजून घेऊया। आता इथे 2 कांदे घेतले उभे चिरून, ते भाजून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। खरपूस भाजून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतून झालाय। आता आपण यात ओलं खोबरं टाकूया। कांदा खोबरं व्यवस्थित परतून झालंय। आता हे मी गार करायला ठेवते, नंतर आपण याचं मिक्सरमध्ये वाटण बनवणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यात आधी आलं लसूण घेऊया। अख्खा गरम मसाला घेऊया आणि आता कांदा खोबरे टाकूया। अशा प्रकारे पाणी घालून मी वाटण बनवून घेतलं आहे। एका कढईत तेल घेते, साधारण 1 वाटी लहान वाटी तेल घेतलंय। तेल तापलंय। आता यात मी थोडं ठेचलेलं लसूण घालते। लगेच या शिंपल्या सोडायच्या आहे। हे थोडं परतून घेऊया। हलक्या हाताने परतूया। आता थोडी हळद, मालवण
अदरणी मसाला साधारण 2 चमचे, सभी प्रमाण में एक चमचा धनिया पाउडर आणि मिक्स करूया, परतून घेऊया। आता व्यवस्थित परतून घेतलंय मी, छान कलर आलाय। आता मी यात वाटण घालणार आहे, साधारण एक मोठा बाउल भर, आणि मिक्स करून घेते। या तिसऱ्या तांदळाच्या भाकरी सोबत खूप अप्रतिम लागतात आणि भाता सोबतही, नक्की करून बघा। परत लगेले आता हे मी पाणी यात घालणार आहे, जे आपण शिजवताना घातलेलं होतं। सगळा अर्क या पाण्यात उतरलेला असतो तिसऱ्यांचा। वरून थोडी कोथिंबीर घालते, आता यात कोकम घालूया 3-4, आता यावर मी झाकण ठेवते। साधारण 5 मिनिट आपण हे छान शिजू देऊया। आता बघूया, साधारण 5-10 मिनिट झाले, छान शिजलंय आणि छान तरी आलेली आहे कालवणाला, रश्श्याला। आता मी हे एका भांड्यात सर्व करून घेते। मस्त चमचमीत शिंपल्या मसाला खाण्यासाठी तयार आहे, नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।